इकडे निघालेले आहेत. खरं तर पोलीस विनंती करतायत, कोर्टाची नोटीस त्यांना दिली गेली या गड मैदानावर जाऊ नये. मात्र मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी जावं, मी आता मंत्र्यांशी चर्चा करणार नाही असं म्हणतायत. असं की ही काही सर्वांचीच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. याच्यामध्ये जी आता पावलं राज्य सरकारने उचललेली आहेत, मला वाटतं त्या सगळ्या सरकारच्या प्रयत्नामध्ये आपल्याला लक्षात येईल की अतिशय प्रामाणिक भूमिका सरकार जी आहे. कारण जो डाटा मी गोळा करतो आहे, आज आमची संपूर्ण महसूल यंत्रणा असेल, बाकी प्रशासकीय यंत्रणा असेल, आज सर्वेक्षणाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्या गोष्टीला 4 महिने 6 महिने लागले असते, आम्ही ते 10 12 15 दिवसात संपवतो आहे. मला वाटतं इच्छाशक्ती सरकारची जी आहे ती पाहिल्यानंतर, खरं म्हणजे मी कालही कुठेतरी सांगितलं की माननीय धनंजय पाटलांनी आता हा प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये. सरकार जर सकारात्मक पद्धतीने पुढे येत आहे, मराठवाड्यामध्ये तर 500 लोकांचे दाखले नव्हते, 500 लोकांकडे कोणतेच दाखले नव्हते, आता जवळजवळ 40 1000 लोकांपर्यंत दाखले उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे आता मला वाटतं ज्या धनंजय पाटलाची भावना आहे त्या आम्ही सगळ्यांच्या आहेत. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत, विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. मला वाटतं आता ही त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता थांबून घेतला पाहिजे. शेवटी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असतात, सामान्य नागरिकांना विटील धरण्याचा प्रकार होतो. मला वाटतं निश्चितपणे सर्व सामान्यांच्या किंवा लोकांच्या भावना लक्षात घेता ते त्यांचा मार्च स्थगित करतील असं मला अपेक्षा आहे. आणि त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय प्रामाणिक आहे, त्याच्याबद्दल कोणत्या मनात संदेह नाही ना. आणि त्यांच्या भावनेचा आदर राखत सरकारनं सुद्धा आता पावलं उचललेली आहे. मग चालेल कसं होतं सगळ्या घोटाळे वगैरे त्या काळातल्या, ते सगळे घोटाळे बहादरच होते ना, म्हणून तर सरकारने जे बुडालं. त्यामुळे मला वाटतं जर तुम्ही स्वतःला स्वच्छ समजता तर मग चौकशीला सामोरे जाऊन घाबरता का? फक्त ईडीच्या आलेल्या समन्सवर ईडीवर आरोप करायचे, केंद्र सरकारवर आरोप करायचे, राजकारणाच्या भूमिकेतून कारवाई तुम्ही आरोप करायचे. मला वाटतं आपण जर शेण खाल्लं नसेल तर आपण घाबरण्याचं कारण नाही ना. मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडत आहे, ठाकरे गट जिल्ह्यात जास्त जागा मिळण्याची अपेक्षा वाटतं, त्यांना जागा मिळेल किंवा लोक यांना स्वीकारतील आघाडीला? असं आहे की हा प्रयोग देश पातळीवर सुरू आहे, तिथं काय रोज घडतंय, तृणमूल काँग्रेसचं काय चाललंय, आपचं काय चाललंय आपण पाहतो. महाराष्ट्रात काय वेगळं होणार आहे, ज्यांना आपले पक्ष सांभाळता आले नाही, आमदार सांभाळता आले नाही, तर त्यामुळे त्यांच्या जागा वाटपाची चर्चा आपण का करतो? ज्यांचं अस्तित्वच आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता संपवणार आहे, त्यांच्या जागे वाटपाची आम्हाला तरी काही चिंता वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.